उद्धव ठाकरे ने पीएम मोदी पर बड़ा बयान दिया है। जी हां, उद्धव ठाकरे ने कहा है कि मैं मोदी विरोधी नहीं हूं, लेकिन तानाशाही का मैं विरोध करता हूं। तानाशाही मुझे बर्दाश्त नहीं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुझे कोई दिक्कत नहीं है। उद्धव ठाकरे ने आज प्रेस कॉन्फ्रेंस लिया और प्रेस कॉन्फ्रेंस के बाद उद्धव ठाकरे ने जब कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का मैं विरोधी नहीं हूं, इस पर अब बयानबाजी भी शुरू हो चुकी है। सुनिए उद्धव का बयान। करू दे कोणाची बाजू घेऊन येत आहे, कारण तिथल्या जमिनी ज्या आहेत त्या सगळ्या उपऱ्यांनी विकत घेतलेल्या आहेत। तुम्ही उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्याविषयी लढायला येत आहे का? माझ्या भूमिपुत्रांसाठी, माझ्या भूमिपुत्रांच्या घरादारावरती तुम्ही उपऱ्यांचा वरवंटा फिरवत आहात का? कशा काय त्यांनी जमिनी तिकडे घेतल्या? नाही आहे ना, झाल्यानंतर लोकांशी बोलून आम्ही संवाद। हो, पण मग हे पोलीस बळ वापरून काय करताय तुम्ही? लोकांसमोर जा ना, जसं मी चाललेलो आहे तसं तुम्ही जा, तुम्ही लोकांमध्ये जा। माझ्या मला अडवण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन त्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला उत्तर द्या। पण तुम्ही आता जसं पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढलं जातं, हा कोणता, ही कोणती लोकशाही? आणि म्हणूनच मी जे म्हंटल ना, मी मोदींच्या विरोधात नाही, या हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात आहे। पण उद्धव साहेब, बारसूची जागा तुम्ही सुचवली त्यावेळेस तुमच्यावर आग्रह होता की तुमच्यावर दबाव होता? दबाव विभाव नाही, आग्रह होता। आणि प्रामाणिकपणाने सांगतो, कारण मला खोटं बोलता येत नाही, मलाही असं वाटलं की समजा जर का प्रकल्प चांगला असेल आणि तिथल्या जनतेने होकार दिला तर तो प्रकल्प तिकडे येऊ शकतो। आणि मग त्यातल्या त्यात समजा लोकवस्ती कमी असेल, जंगल कमी असेल, अशी जागा जर का, कारण याला किनारपट्टीच राहते, अशी जागा जर का असेल आणि तिकडे सगळ्यांचं चांगलं होत असेल तर मी मध्ये काय यावं? पण आता जसं मला दिसतंय की लोकांच्या मनात शंका आहेत, प्रश्न आहेत, ते त्या प्रश्नाची उत्तरं, म्हणजे आपल्याकडे असं झालेलं आहे की प्रश्न कोणी विचारायचेच नाही, प्रश्न विचारलं का मार ठोक आणि तुरुंगात टाकून दे। मग ते कोणाही बद्दल असो, अडाणींबद्दल असो किंवा कोणाही बद्दल असो, प्रश्न विचारला की त्याला नामशेषच करायचा, असं नाही चालत। जर त्यांच्या मनात प्रश्न असतील आणि त्यांची जागा आहे ती तिथले भूमिपुत्र आहेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळालीच पाहिजेत आणि प्रश्न विचारण्याचा त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे। उद्धव साहेब, ये जो किताब शरद पवार जी ने लिखा है उसके बारे में आपके बारे में भी कई सारी बातें, मैंने कहा ना पहले भी कहा, अरे किताब तो मराठी में है ना, पहले हिंदी में किताब आने दो फिर मैं हिंदी में। बेळगावच्या चळवळीत मला जेलमध्ये मी गेलो होतो, मात्र आपल्याकडे जी यादी आली होती त्यावेळी त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव नाही, मग नेमके ते कोणत्या जेलमध्ये होते मला माहित नाही, आणि कोणत्या चळवळीत नाही नाही जेलमध्ये गेलो होतो असं म्हणाले असतील असं नाही मला वाटत, की कदाचित तिकडे गेले नसते तर जेलमध्ये जावं लागलं अशी त्याने भीती वाटते असेल। ठीक आहे, चला, संबोधन आरोप केलेला आहे तुम्ही कोविड।